आणि आता बातमी आहे सदाभाऊंच्या वक्तव्याची. बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट्स टाकलेत हे मी वर गेल्या गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असा खोचक टोला रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस आपण राजकारणात कधीही पाहिला नाही अशी पुस्तीसुद्धा त्यांनी जोडली आहे. तसंच मी पुन्हा येईन हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचं आहे असंसुद्धा सदाभाऊ खोत म्हणालेत. हे लोक त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवतात, मात्र शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि 12 बलुतेदारांना न्याय देण्यासाठी मी पुन्हा येईन असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. आणि अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांचं समर्थन केलं आहे. की बारामतीचा ह्यो गडी कसा आला मी मेल्यो ब्रह्मदेवाला विचारणार आहे. वर गेल्या गेल्या ह्याच्या स्पेअरपार्ट कुठलं घातलं तर ह्याला एवढा जो गडी हुशार झाला कसा? मला वाटतंय ते ब्रह्मदेवाला चुकवून खाली